रामकृष्ण हरी, नवनवीन सांप्रदायिक कीर्तन, चाली, भजन, प्रवचन, कथा आणि सर्व सांप्रदायिक कार्यक्रम बघण्यासाठी आत्ताच आपल्या वारकरी संप्रदाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नवीन कार्यक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुराणामध्ये एक कथा आहे, भगवान महादेवाने ही सृष्टी घडवली. भगवान महादेवाने ही सृष्टी घडवली आणि नंदीला सांगितलं होतं, नंदीला, की माझा निरोप्या म्हणून तू जा, माझा दूत म्हणून तू जा. मी माणसं तयार केली पृथ्वी तलावर, त्यांना एक निरोप सांग, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, वाईट वागू नका, दुसऱ्याची वस्तू दुसऱ्याची, आपली वस्तू आपली आहे. स्नान संध्या करत जा, स्नान दोन वेळा करत जा आणि दिवसाला एकदा जेवत जा. ते नंदी महाराज तिथून निघाले, पण ती कैलासहून इथपर्यंत येताना जरा वेळच लागला थोडासा. आणि मधला मनुष्य निरोप मनुष्य देणारा चांगला पाहिजे बरं का. आज मी एकटाच आलो, गावातले एक टेलर आहे, त्यांना म्हटलं होतो असतात आमच्यासोबत काय, इथं कोणी असेल तर माफी मागतो टेलर बघ. म्हटलं मी येतो बरोबर 5 वाजता, रस्ता खराब आहे, मला माहिती नव्हतं. म्हटलं पोहोचू आपण. तुम्ही गेलो, त्यांची बायको भांडी घासत बसली होती. त्यांचं काय भांडण झालं होतं कोणास ठाऊक. मी त्या बाईला विचारलं, म्हटलं टेलर कुठे, ती वैतागलेली होती. तिने सांगितलं टेलर गेले चुलीत. म्हटलं आई, हिने नवऱ्यालाच चुलीत घातलं तर आपल्याला कुठल्या भट्टीत कोंबील पत्ता नाही, निघायला पाहिजे. मधला मनुष्य निरोप सांगणारा मनुष्य चांगला पाहिजे. ते नंदी महाराज ना या जगात येतापर्यंत ना त्यांनी काय गडबड केली, त्या माणसांना एकत्र केलं आणि सांगितलं हे बघा, पहिलं जे जोडपं या सृष्टीत तयार केलं होतं भगवान महादेवाने, त्याचं नाव होतं राजा मनू आणि पत्नीचं नाव होतं शत्रुपा. पहिले आपल्या सगळ्यांचे पूर्वज कोण आहेत, मनू आणि शत्रुपा. मनूची आपण सगळे लेकर आहोत, म्हणून तर आपल्याला मनुष्य म्हटलं जात, म्हणून तर आपल्याला मानव म्हटलं जात. कुराणामध्ये असं लिहिलंय की त्या पहिल्या माणसाचं नाव आदम आहे, म्हणून तर त्यांच्या सगळ्या लोकांना ते काय म्हणतात, आदमी. ख्रिश्चन धर्म असं म्हणतो बायबलमध्ये, ऍडम आणि पत्नीचं नाव होतं ईव, ऍडम आणि ईवची संता. काय काय असेल नाव बदलल्याने काय फरक पडतं, पण त्या महादेवाने ते पहिलं जोडपं तयार केलं होतं आणि मग त्यांची संतती आणि ते नंदी महाराज आले. त्या नंदीनी निरोप सांगितला, चांगला वागा, चोरी करू नका, विचार करू नका. पण ते जेवणाच्या ना आंघोळीच्या निरोपात गडबडच होऊन गेली. निरोप असा होता की एकदा जेवत जा, दोनदा आंघोळ करत जा. यांनी सांगितलं एकदा आंघोळ करत जा, दोनदा जेवत जा. भगवान महादेव कैलासाहून जे अन्न पाठवायचे ते कमी यायला लागलं ना, रेशन कमी, कारण हे दोनदा जेवायचे, तिकडून एकदाच जेवण्याचा कोटा यायचा. तक्रार यायला लागली की पंगत पुरेशी होत नाही, पंक्तीला कमी पडतं पंक्तीला. भगवान महादेवाने विचार केला, आपण तर मोजून पाठवतो बरोबर माणसे, 2 किलो कसं काय कमी पडत. ते आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे अरे, हा नंदीने सगळा घोटाळा केलेला दिसतोय. दोनदा जेवत जा असं नव्हतं म्हणायचं, दोनदा आंघोळ करत जा. तेव्हा त्या लोकांनी विचारलं, पण प्रभू आता आम्ही दोनदा जेवण्याची सवय सोडू शकत नाही, काय करू. ते विश्वनाथ भगवान महादेव त्यांनी भूमातेला प्रकट केलं, म्हणजे जमिनीला. आणि त्या जमिनीला सांगितलं, इथून पुढे मी पृथ्वीवरच्या या माझ्या लेकरांना अन्न कैलासहून नाही पाठवणार, या माझ्या लेकरांना मी एक वरदान देतो आणि तुला मी ती शक्ती देतो. हे योग्य काळात तुझ्यात जर बी पेरतील ना, तू अनंत पटीने त्याचा परतावा तू त्यांना द्यायचास. भूमीला ते वरदान दिलं. आज आपण एक बी जर पेरलं ना, तर हजारो दाने कंसाच्या रूपाने त्या महादेवाच्या कृपेने आपल्याला मिळतात. एका बीजा केला ना मग भोगिले कणीस, मग Oh, oh, oh.
शिवाय रंक आहे, रंक म्हणजे गरीब आहे. आम्ही भागवत कथेत एक भजन म्हणतो बरं का नितीनजी, आपण गरीब आहे, खरंच आपण गरीब आहे बरं. आपल्या बँकेत कितीही एकावर शून्य असले ना तरी सुद्धा आपण गरीबच आहे. दाता एक राम भिकारी सारी दुनिया, दाता एक राम. बरोबर शाळेत पण येतो आई नसत, आई 10 रुपये दे फी भरायची, त्याला वाटत ही देते काय गोष्ट, ती कोणाकडे जाते हो, ती तिच्या मिस्टरांना म्हणते याला फी भरायची मला 20 रुपये द्या, तिला वाटत की हा देतो काय गोष्ट. तोही तिकडे वरती फोन करतो की लवकर पगार करा मला पोराची फी भरायची आहे. तोही साहेब कोण, अशी परंपरा ना, अशी परंपरा शेवटी ती देवापर्यंत जाऊन थांबणार. दाता एक राम. आपण शेतकरी माणसं आहोत, आपल्याला जर विचारलं ही जमीन वडील उपार देते, वडिलांनी मला दिली, मी विचारतो वडिलांना कोणी दिली, त्यांच्या वडिलांनी. बर, आजोबांनी दिली, आजोबांना त्यांच्या वडिलांनी, पंजोबांनी, पंजोबांना खापर पंजाब, ठीक आहे, खापर पंजोबांना निपर पंजाब, निपर पंजोबांना टिपर पंजोबा, फुपर पंजोबा, त्यांना त्यांच्या वडिलांनी, त्यांना सकाळ होईल ना काकडा होईल ना महाराज येतील काल्याला सकाळी, तोपर्यंत आपलं आहे, त्यांना त्यांच्या वडिलांनी, त्यांना त्यांच्या वडिलांनी. कुठंतरी थांबावं लागेल, म्हणावंच लागेल की जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, एक देव देऊ शकतो, बाकीच्यांची आपली ताकदच नाही. आपण गरीब आहोत, रंक आहोत आपण, रंक. तुम्ही आम्ही सामान्य, सांगू तुम्हाला, एक राजा होऊन गेला अलेक्झांडर दी ग्रेट, सिकंदर भारतात निघाला तेव्हा पत्नी जवळ गेला, 23 वर्षांचा होता आणि त्याची पत्नी होती 18 वर्षांची. बारीक आहे का, खूप गोड आहे. 18 वर्षांच्या बायकोला त्याने विचारलं तुझ्यासाठी काय आणू, तिने सांगितलं भारतातून दागिने आण. पत्नी आईला विचारलं तुझ्यासाठी काय आणू, आईने सांगितलं तिथं गंगा नावाची नदी आहे, माझ्यासाठी तिथलं पाणी आण बाळा. तो गुरुबंधूजवळ गेला आणि गुरुबंधूला विचारलं, अरिस्टॉटल त्याचं नाव, तत्वज्ञ होता, त्याला विचारलं तुझ्यासाठी काय आणू, तेव्हा ते अरिस्टॉटलने सांगितलं माझ्यासाठी गीता नावाचा ग्रंथ आण. आणि तो गुरुकडे गेला, त्याच्या गुरुचं नाव होतं सुकरात, सॉक्रेटिस. त्या सॉक्रेटिसला त्याने विचारलं गुरुजी तुमच्यासाठी काय आणू, म्हटले माझ्यासाठी काहीच नको आणू. पण तिथं संत दिसला की त्याच्या चरणी थोडासा बैस आणि तुझ्या जीवनाचं ध्येय विचारून घे. त्याला राग आला गुरुजींचा की मी एवढा जगत जेता जग जिंकायला निघालो ना, हा म्हणतो भगव्या कपड्यावाला दिसला की एकटाच बसून पायाजवळ काय ऐकून घे हॅट. पण मग गुरुजी होते, काही बोलता नाही आलं. तो युरोप जिंकला त्याने, निघाला तेव्हा 23 वर्षांचा होता, जेव्हा भारतात आला तेव्हा 63 वर्षांचा झाला. 40 वर्ष लढत होता, किती 40, जग जिंकायचं होतं, 40 वर्ष लढत होता, 40 वर्ष. मला वाटतं त्याला काय नाव ठेवायचं, आपल्यातली काही बहादर 40 वर्ष कोर्टात पायरी झिजवतातच ना. काही माणसं तर तलाठी घरी जातो, पण हे तलाठ्याच्याच ऑफिसला मुक्कामाला ओट्यावर झोपलेले. आपण नाही का भांडणात 40-50 वर्ष घालतो, आपण जरही आपणही सिकंदराचेच अवतार आहोत. 40 वर्ष तो लढला, त्याची पत्नी 58 वर्षांची झाली. निघाला तेव्हा एकदम सुंदर होता देखणा, आता मात्र दाढी पांढरी झाली. परतला, मोठं दृष्टांत आहे थोडक्यात सांगू, रंक या शब्दासाठी बोलतो आपण सगळे रंक. जेव्हा परतला ना, त्याच्या अथेन्स नावाचं त्याचं गाव आहे, राजधानी, तो अथेन्सला जात होता आणि चीनमध्ये एक ठिकाण आहे जिथे तो आजारी पडला. आजाराचा चीनचा बहुतेक संबंध, तो चीनमध्ये आजारी पडला. त्याचे पाय असे सुजले आणि त्याच्या लक्षात आलं आपण घरी जिवंत परतू शकत नाही. त्याचा सेनापती होता सेल्युकस, त्या सेल्युकसला त्याने जवळ बोलावून सांगितलं मित्रा मी मरणार, माझ्यासोबत किती संपत्ती द्याल तुम्ही. म्हटले तुम्ही जगात एक नंबर श्रीमंत आहात, पण तरीसुद्धा आम्ही मेल्यानंतर काही देऊ शकत नाही. त्या सिकंदराने सांगितलं होतं सेल्युकसला, मग एक करशील का, माझी अंत्ययात्रा जेव्हा अथेन्स म्हणजे राजधानीतून निघेल तेव्हा माझे दोन हात तिरडीहून लोंबकळत ठेव. अंत्ययात्रेला आलेली लोक त्या दोन हातांकडे पाहतील आणि समजून घेतील की सिकंदर येताना जसा आला, येताना म्हणजे कीर्तनाला नाही जन्माला,
लाया था क्या सिकंदर दुनिया से ले चला क्या, ये हाथ दोनों खाली बाहर कफन से निकले। तुम्ही कधी विचार केला का आपल्या दोन कपड्यांना खिसे नसतात पाय, एक आंगड टोपडं बारशाच्या दिवशी घातलं जातं लेकराला आणि एक दुसरा कपडा आहे ज्याला खिसे नसतात, कोणता तो कोणता फायनल कपडा शेवटचा अंतिम, त्याही कपड्याला बाकीचे आपले खिसे कपडे म्हणजे काय खिसे असतात ते जुन्या लोकांची ती कोपरी का काय बंडी कपणी असते ती काय खिसे असतात तिला, पहिल्या रिंगला तो मोबाईल सापडत नाही इकडे कन्फर्मच नाही कुठे ठेवलाय, इकडे हात घाल तिकडे हात, त्या दोन कपड्यांना खिशी नाही, गरज नाही साठवण्याची, साठवता येत नाही। सिकंदर म्हटला होता ना माझ्या मोकळ्या हातांमधून जगाला हे माहिती व्हावं की मी जाताना सुद्धा परतच रिकाम्याच हाताने परत चाललोय, आपण सगळे रंक आहोत, आपला हा अभिमान आहे याव त्याव त्याव, हा सगळा अभिमान फक्त मधला आहे, फक्त मधला आपल्या जागृत आपल्या जगण्याच्या काळातला आहे, बाकी बाकी संतांना विचारावं आपण कोण आहोत ते उत्तर सांगतील, दीन रंक मी अनाथ अनाथ आहोत म्हणून विश्वनाथाकडे जावं, काय मागणी करावी त्यांच्याकडे तुकोबारायणप्रमाणे मागणी करावी की हे देवा थोडीशी कृपा करा, कृपा करायला ती थोडी, 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 पाय पडील भराडी पाय पडील भराडी, कृपा करायला ती थोडी पाय पडील भराडी पाय पडील भराडी, कृपा करायला ती थोडी, कृपा करायला ती थोडी, कृपा करायला ती थोडी पाय पडील भराडी पाय पडील भराडी, कृपा करायला ती थोडी पाय पडील भराडी करायला ती थोडी, कृपा करायला ती थोडी, ज्याला विद्या पाहिजे कला पाहिजे त्याने शारदेची उपासना करावी सरस्वतीची, ज्याला विद्या पाहिजे त्याने सरस्वतीची आराधना करावी, ज्याला आरोग्य पाहिजे त्याने सूर्याची उपासना करावी, सूर्य भास्कर ही आरोग्याची देवता आहे। हे पहिल्यांदा लॉकडाऊन झालं आम्ही काशी विश्वविद्यालय आहे त्यांनी गीतेवर एक तासाची डॉक्युमेंटरी बनवायची ठरली, आमचे गुरुबंधू आहेत, आम्ही ऑनलाईन ती डॉक्युमेंटरी बनवायला घेतली गीतेवर एक तासाची, मोठं काम होतं ते सारखं मोबाईलमध्ये पाहून पाहून मला डोळ्यासमोर अंधारी यायला लागली, एक दोन पाच महिन्याने मी डॉक्टरकडे गेलो, आमचे गुहे डॉक्टर आहेत, त्यांनी तपासलं आणि सांगितलं की चष्मा लागला तुम्हाला पॉईंट पाचचा। मी समजत होतो आपण एकदम हेल्दी, आपल्याला काहीच होत नाही एकदम, आणि काही झालेलंही नव्हतं तोपर्यंत, पण ते लागला चष्मा, आता काय करावं आता काय करावं, एक आयुर्वेदाचार्य आहेत आमचे, त्यांनी सांगितलं चष्मा तर लावा समजा तुम्ही, पण मग एक कराल बरं झाला असं, पहिल्या दिवशी चष्मा आणला तो कुठंतरी कीर्तन होतं खाली ठेवला जे हार घालायला आले त्यांनी पहिला बोल्डर जर चालवला त्याच्या, दुसऱ्या दिवशी मी शेजारी सीटवर ठेवला होता आमचा ड्रायव्हर येऊन त्याच्यावर बसला, तिसऱ्या दिवशी घरी फुटलं, म्हटलं हे चष्म्याचं काम आपल्याला नाही जमणार, त्या आमच्या वैद्यांनी असं सांगितलं महाराज असं करा ना तुम्ही करून तर पहा, उगवतीचा सूर्य 30 सेकंद पापण्या न पाडता पाहायचा, 8 दिवस करून पहा, उगवतीचा सूर्य पापण्या न पाडता
आठ दिवस पाहायचा 30 सेकंद करून तर पहा. मी केलं आणि नंतर तपासायला गेलो, माझा नंबर गेला. सूर्य ही आरोग्याची देवता आहे. सूर्य ही आरोग्य, सूर्यासारखा सॅनिटायझर नाही म्हणजे शुद्ध निर्जंतुकीकरण करणारा दुसरा कोणी नाही. ज्याला आरोग्य पाहिजे त्याने सूर्याची उपासना करावी, ज्याला सौंदर्य पाहिजे त्याने चंद्राची उपासना करावी. चंद्र ही सौंदर्याची देवता आहे. ज्याला बुद्धी पाहिजे त्याने गणपती बाप्पाची आराधना करावी, ज्याला प्रेम पाहिजे भक्ती पाहिजे त्याने कृष्ण किंवा राम या देवतांची उपासना करावी, ज्याला यश पाहिजे त्याने हनुमंतरायांची आराधना करावी. यश पाहिजे त्याने, पूर्वी राजे युद्ध झाले की आधी हनुमंतरायांचं दर्शन घ्यायचे मग युद्धावर. आता त्या लग्नातल्या नवरदेवाला आपण सांगतो जा युद्धावरच चाललं तू दर्शन. यश ज्याला पाहिजे त्याने हनुमंतरायांची आराधना करावी. पण शेवटचं वाक्य, ज्याला ज्ञान पाहिजे, कैवल्य पाहिजे, मोक्ष पाहिजे, निर्वाण पाहिजे, ज्याला ज्ञान पाहिजे त्याने मात्र भगवान शंकराचीच आराधना करावी. सगळ्या जगातल्या ज्ञानाच्या परंपरा या भगवान शंकरापासून प्रवाहित झालेल्या आहेत. तो वारकरी संप्रदाय असून तो कोणताही संप्रदाय असो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. शंकराकडे मागावं, भक्ती पाहिजे भगवान शंकराकडे मागावी, मुक्ती पाहिजे ती तर मुक्तीची देवताच. भक्ती म्हणजे प्रपंचन, मुक्ती म्हणजे अध्यात्म, मुक्ती म्हणजे परमार्थ. भक्ती जरी हे बघा, देवाकडे प्रपंच मागू नये, देवाकडे संसार पैसा मागू नये, पण जर मागायचाच असेल तर तो महादेवाकडेच मागावा. परत एकदा सांगतो ऐका, देवाकडे प्रपंच संसार मागू नये, मागू नये, कारण तो अनित्य नाश काय कुछ काय सडकाय संपणार. पण जर मागायचाच असेल तर मात्र तो महादेवाकडेच मागावा. मग उगी ते वेताळ भूत खेत त्याच्याकडे जाऊ नये, तेच स्वतः कुठेतरी रानात पडलेले ते काय देतील. जर मागायचाच असेल मग त्यांच्या मालकाकडेच मागायचं, त्या सगळ्यांच्या बापाकडेच मागायचा. कृपा कराल ते लंका बांधली कुबेरानी सोन्याची, सोन्याची ती भगवान शंकरासाठी. भगवान महादेव म्हटले वास्तुशांती झाली पाहिजे. वास्तुशांतीला कोण ब्राह्मण आणला, कुबेर आणि त्याचा सावत्र भाऊ रावण, विश्रवा मुनींचा मुलगा, पुलस्त्य ऋषींचा नातू, ब्रह्मदेवाचा पंतू, देवदत्त पट्टनायक फार छान लेखक आहेत. त्यांनी राक्षस आणि मानव देव यांची व्याख्या केली, त्यांनी राक्षसांची व्याख्या मोठी गोड केली. ते म्हटले राक्षस कोण, ज्याला असं वाटतं की माझा देह मरू नये तो राक्षस आहे. ज्याला ज्याला असं वाटतं ना की मी अमर व्हावं या वृत्तीने त्याला शेवटी राक्षस केलं. रावण त्यातला आहे. तो रावण आला आणि छान मंत्र म्हटले हो त्याने. रावण छान, रावण गायनातला सुद्धा चांगला जाणकार होता. राय एरवी ब्राह्मणाला ना स्वर नसतो, ब्राह्मणाला चांगला स्वर नसतो. तुम्ही पण लग्नात ते ब्राह्मण मंगलाष्टक म्हणायला लागल्यावर खात्री पडते की संसार दुःखमुळे खरी गोष्ट खरं. बहुतेक गुरूंना स्वर नसतो पण रावण मात्र त्यातला ज्ञाता. ती स्वरात सामवेदातल्या ऋचा रावणाने म्हटले भगवान महादेव खुश झाले, वा माझ्या घराच्या म्हणजे लंकेच्या वास्तुशांतीला कुबेरा तू काय ब्राह्मण काय गुरुजी आणला सर कुठला आहे म्हटले आपला चुलत भाऊ. मी याला दान तू दे, दक्षिणा मी देतो. वस्तू नेतात गुरुजी त्याला दान म्हणतात, वरतून द्यायची असते ती दक्षिणा. विचारलं तुला काय दक्षिणा पाहिजे, रावण असतो. त्याने सांगितलं मला हे घरच देऊन टाका ज्याच्या वास्तू शांतीसाठी मी आलोय. मी विचार केला असा गुरुजी आपल्या पूजेला यायला पाहिजे.
कृपा कराल ते थोडी थोडीशी, एवढी कृपा तुम्ही बाणासूर रावण यांच्यावर केली आहे, माझ्यावर थोडीशी। तुकोबाराय मुक्तीची मागतायत, मुक्तीची मागू नये, पण ज्याला मागायची त्यांनी सुद्धा महादेवाकडेच मागावी। कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। बराडी शब्दाचे 12 अर्थ अमरकोशाने दिले, त्यातले 2 अर्थ असे, एक आषाढभूत आणि एक म्हणजे मागणी करून थकलेला। कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। बराडी शब्दाचा आणखी एक अर्थ कोशाने दिलाय, दुष्काळी, ज्याला अद्याप काही भेटलं नाही तो तुमच्याकडे कृपेची मागणी करतोय। देवा तुमच्याकडे काय कमी, काय उणे तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी। विठोबा रखुमाई शिवपुराणामध्ये। दृष्टांत, विष्णू शर्मा नावाचा चोर दिवसभर फिरला पण त्याला काही चोरी करायला काही सापडलं नाही। शेवटी भगवान महादेवाची मंदिर ही बहुतेक अशी एकांतात, जंगलात, नदीच्या काठी। तो त्या अशा जंगलाच्या काठी असणाऱ्या, नदीच्या काठी असणाऱ्या जंगलातल्या शिव मंदिरात आला। काहीच सापडलं नाही चोरायला, कस काय झोपायचं, कस काय झोपायचं, आपला नियम भंग होईल। त्यांनी काय केलं, त्या मंदिरातल्या त्या भगवान शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या कळशीला न्यायचं ठरवलं। भगवान शंकर ही आर्द्रतेची देवता आहे, ओली देवता आहे। भगवान शंकराला बेलपत्र व्हायचं, ते कसं व्हायचं, कोरडं नाही व्हायचं, ओलं, पाण्यात बुडवून, एवढंच काय, बेलफळ व्हायचं ते सुद्धा पाण्यात बुडवून।
त्यांच्या आवडीचं प्रसाद दूध तो ते सुद्धा ओलंच एवढंच काय. त्यांच्या पिंडीवर सतत थेंब थेंब पाणी पडत राहून ती पिंड कोरडी पडू नये. कोरडेपणा हा भगवान शंकराला मान्यच नाही. ओला असाव माणसाने, आर्द्र असावं. आणि जिथं जिथं कोरडेपणा आला ना तिथं तिथं नाती, व्यवहार, जीवन, अध्यात्म थकून जात. बैलगाडी पाहा तुम्ही, ती करकर करायला लागली की शेतकरी बाजूला घ्यायचा, त्यात वंगण, लुब्रिकेंट, ओलावा. ती माणसांची गुडगी अशी वाजायला लागतं ना, काट काट करू. डॉक्टर सांगतात की यातलं ऑइल कमी पडलं, आता गुडघी काही वंगवण्याची सोय नाही. अशी माणसं पंक्तीला बसत नाही, बसली तर माफी मागतात की मी जरा बाजूला बसतो. मला सांगा, गुड घेतलो, ऑइल संपलं, ओलावा संपला, तर जगणं इतकं कठीण झालं. भक्तीतला ओलावा संपला, अध्यात्मातला ओलावा संपला, तर कसं काय अध्यात्म राहील, टिकेल, होईल. म्हणून भगवान शंकराची आपल्याला शिकवण आहे, ओले असा, ओले कोरडं माणसं असू नये. काही माणसाकडे कमी काहीच नाही, पण तुम्ही त्यांना विचारून तपा कसं काय चाललंय, आपलं काय गरीब आहे. त्यांना तुम्ही जेवायला विचारू नका, ते वैतागलेले, कोणी विचारलं नाही. त्यांना तुम्ही विचारून पहा की जेवायचं का नाही, तुला काय घेणे, मी जेवण नाही. ही अशी जीवनाची वैतागवाडी झालेली माणसं, म्हणजे कोरडी झालेली माणसं, कसला ओलावाच नाही, कसला आर्द्रताच नाही. त्यांच्या जवळ गेल्यावर असं वाटतं निखाऱ्याच्या जवळ आलो का, कोणास ठाऊक विस्तवाच्या जवळ आलो का. भगवान शंकर त्यांना ही अशी माणसं प्रिय नाही, म्हणून ते सांगतात सगळं ओलं, आर्द्र जीवाळा पाहिजे, ओलावा पाहिजे. तो ओलावा राहावा यासाठी दोन दोन थेंब पडावे यासाठी ती कळशी टांगलेली. पण गावकरी मोठे हुशार होते, त्यांना माहिती चोरांचा प्रादुर्भाव जास्त. आपण ही कळशी जरा वरती टांगू, याची उंची कमी होती त्या विष्णू शर्म्याची. त्याने त्या कळशीला हात लावला, पण ती काही हातात सापडेना. त्याने इकडून प्रयत्न केला, तिकडून. शेवटी त्याने पिंडीला हात जोडले आणि महादेवाला सांगितलं, महादेवा माफ करा, पण आता तुमच्या पिंडीवर मला पाय द्यावा लागतो, तशी कळशी मला सापडतच नाही. त्याने हात जोडले, माफी मागून डोळे झाकून त्या पिंडीवर पाय दिला. महादेव खुश झाले, म्हटले कोण पान फूल फळं वाहतो याने तर स्वतःलाच वाहून दिलं. तुकोबारायांचा अभंग आहे, चोरे पिंडी दिला पाव. पाव म्हणजे बेकरीचा पाव नाही, पाय. चोरे पिंडी दिला पाव, त्या पूजेने धाय देव, ऐका नवलयाची ठेव. सात चरणाचा अभंग आहे, सहा चरणाचा फार गोड आहे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाची ठेव नेनता ही भक्तिभाव. कैलासासी नेला भिल्ल पाणेडी बैसला, पाखांच्या फडकारी उद्धरून नेली घरी. चोरे पिंडी दिला पाव, त्या पूजेने धाय देव, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोळा. विठ्ठला देवा, तुम्ही इतक्यांना दिले, काय कमी आहे तुमच्या पाशी, आणि मला एवढं नकोच आहे ना, मला फार कमी. काय देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, मला फार कमी पाहिजे. मी तो अल्पची संतोषी. शेवटी महादेव प्रसन्न झाले आणि विचारलं महाराजांना, काय पाहिजे सांगा तर खरी, एवढी स्तुती चालली. तुकोबारांनी काय पाहिजे ते अभंगाच्या शेवटच्या चरणात, तुका म्हणे देवा, 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 तुका कृपा करा लते थोड़ी, काही भातुके पाठवा,
कृपा कराल ते थोड़ी उल्लेख केलेला नाही, पण कोण बोलतो त्याच्यावर अंदाज येतो बरं का माणसाला आपल्याला।
शब्दांचा अर्थ जर नाही लागला, हे शब्द कुणाच्या तोंडातले आहेत. आणि कुठेतरी बसने जात होतो आळंद देऊन सुटल्या सुटल्या ते बारामती फॅक्टरीला कार्यक्रमाला. बाजारची गाडी फार कमी लोक राहिलेली होती. एक जण फोनवर बोलत होता कोणाशी तरी. तू हात कापून ठेव, मी आल्यावर गळा कापतो म्हटलं. आई त्याला विचारलं आपण काय काम करता, त्याने सांगितलं मी टेलर आहे. कापून ठेव, आल्यावर गळा कापतो. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की काही खेळणी पाठवा, तुकोबारांची खेळणी काय असेल. पंढरपूरला जो मनुष्य निघाला त्याच्याकडून अपेक्षा काय काय असतात गावच्या लोकांची. माळकरी म्हणतात मला माळी आणा, कोणी म्हणतं बुक्का, घरातल्या स्त्रिया सांगतात कुंकू आणा, हळदीचं कुंकू. ज्यांना माळीशी पाध्यात्माशी काही घेणं नाही, चांगले पेढे आणा देशपांडेंची. माधव देशपांडे महाद्वाराच्या समोर त्यांचे पेढे आणा. घरातली छोटी पोरं असतात त्यांना कुंकू पेढे याच्याशी काही घेणं नाही, पेढ्याशी घेणं कुंकुवाशी याच्याशी. त्यांचं काय पप्पा जी शिवी आणा छोट. ज्याचा त्याचा खाऊ खेळणं वेगळं असतात. तुकाराम महाराज महादेवाकडे खाऊ मागतात. तुकोबारायांचा अध्यात्मातला खाऊ काय, मज भाव देई प्रेम प्रीती गुण नाम वर्णा, देवा संत संग दे भाव दे प्रेम दे प्रीती दे, हा तुकोबारायांचा खाऊ आहे. तुकोबारायांनी दुसऱ्या अभंगात भातुकीला जोडून प्रेम शब्द टाकलाय. ठाकलोसे द्वारी उभा याचे क भिकारी, मज भीक काही देवा प्रेमे भातुके पाठवा. म्हणून महादेवाकडे याची ही मागणी समर्पित करतो आपण सर्व पुरुष बांधव माता भगिनी आदरणीय समाज प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव उद्या श्री धनंजय भाऊ घोडके यांची महाप्रसादाची पंगत आहे. आणि श्री महाराजांनी इंदोरीकर महाराजांनी त्यासाठी आपल्या या काल्याच्या प्रसादाला लागणारी साखर पाठवली. जिथं जिथं अध्यात्म जिथं जिथं परमार्थ होईल त्या परमार्थाकडे आपण संवेदनशीलपणे येत आहे, संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे ही महाराजांची वृत्ती आहे. म्हणून या 3 दिवसाच्या उत्सवाला श्री महाराजांनी या ना समोर या ना बस आदरणीय श्री महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने संपन्न होणारा कीर्तन महोत्सव आपण सर्व टाळकरी गायक वादक मंडळी आपल्या सगळ्यांना जिहरी करतो. सेवा परत एकदा श्री शंभू महादेवाच्या चरणी समर्पित करतो. एकदा पुरुष मंडळींनी हात वरती करावं, पुरुष महिलांनी हात न वरती करायचं पण भजन करायचं जोरात चांगलं मन लावून. बरोबर ओम नमः शिवाय. शिवा
थोड़ी